वळपीक विमा घोटाळा 100 कोटींवर जाण्याची शक्यता, बोगस पीक विम्याचा प्रश्न विधानसभेत मांडणार Zee 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनची अजित पवारांकडून दखल। धमकी देणाऱ्या महेश आहेरला आयुक्त कुणी बनवलं, ठाण्यात नेमकं चाललंय काय, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, तर पोलिसांनी आपली तक्रारच घेतली नसल्याचा नताशा आव्हाड यांचा आरोप। सत्ता संघर्षाची पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला, 7 बेंचच्या जजेसकडे प्रकरण जाणार का याचा फैसला मंगळवारी, रेबिया प्रकरणाच्या पात्रतेवर सुनावणीत चर्चा। गिरीश बापट यांच्या डोक्यात राजकारणाची खुजली, संजय काकडेंचं वक्तव्य तर बापटांना प्रचारामध्ये उतरवणं ही चूक, राष्ट्रवादीची टीका। बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा, झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशन मधील गोपनीय आणि धक्कादायक खुलासे भोवले। शिक्षकांच्या जुन्या पेन्शन मागणीबाबत समिती स्थापन करून निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांची कोकण दौऱ्यामध्ये घोषणा। लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24।